मागील वर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. तसेच महाबीज हे शासकीय बियाणेच उगवले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सुद्धा सामोरे जावे लागले होते. मात्र यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुठल्याही बियाण्याची व खताची कमतरता भासणार नाही अशा प्रकारचे नियोजन कृषी विभागाने पूर्ण केले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी अमरावती येथे पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात दादा भुसे यांनी पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह कृषी अधिकारी सोबत बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या जिल्ह्यातील खरीप हंगामाचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच सोबतच शेतकऱ्यांनी आपल्या घरी असलेले बियाणे वापरण्यासाठीचे सर्व प्रात्यक्षिक गावागावात पूर्ण केले आहे, त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. माध्यमातून सोयाबीनचा पुरवठा त्या ठिकाणी केला जातो आणि म्हणून घरगुती बियाणे हे 60% आसपास यापूर्वीच्या पण अनेक वर्षाच्या पासून ही सरासरी आहे, परंतु चालू वर्षाला ही सरासरी आपण 70% पर्यंत पुढे देतो आहोत आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घरगुती बियाण्याचा वापर करावा याचं सूक्ष्म नियोजन अगदी गाव वाईज शेतकरी वाईज कृषी सेवक वाईज आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्याची नोंद करण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये बियाण्याच्या संदर्भात नवीन असं काही नाही, परंतु पाणी मागच्या काळातली सवलतीच्या दरामध्ये बियाणं ही योजना ऑलरेडी अस्तित्वात आहे. यापूर्वी महाबीजच्या माध्यमातून ती बियाणं दिली जायची, परंतु चालू वर्षाला आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यावर त्याने घेतलेल्या बियाण्याची रक्कम जी काही सवलत त्याला द्यायची ती रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग करणार आहोत. परंतु आपण बघितलं असेल की कोरोना आणि लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरी कृषी विभागाशी संबंधित मग बियाणे कंपन्या असेल, कृषी संबंधित दुकानं असेल, शेतीची कामं असेल, शेतीमाल वाहतुकीचा विषय असेल, तर या सर्व बाबींना त्याच्यात वगळण्यात आलेल्या आहे. संदर्भामध्ये ही वस्तुस्थिती आहे की मोठ्या प्रमाणात कंपन्यांचा त्याच्यामध्ये फायदा होतो आहे हे दिसत आहे आणि म्हणून मागच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे काही केंद्रीय कंपनी आहे AIC त्या कंपनीच्या वतीने पीक विम्याचं जे मॉडेल राबवण्यात आलं 80% आणि 110 म्हणजे साधारणतः मला तुम्ही पाठीमागे पण माहिती दिली की शेतकरी हिस्सा, राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा मिळून सत्ता साधारणपणे 100 कोटी तर गोळा झाले आणि उद्याच्याला पावसाची पीक पाणी चांगली परिस्थिती आहे, नुकसान रुपये जास्त द्यावी लागत नाही अशी जर परिस्थिती राहिली आणि त्या परिस्थितीमध्ये कदाचित 50 कोटी नुकसान रुपये द्यावी लागले, जे 50 कोटी कंपन्यांना वाचले त्याच्यातले फक्त 10% प्रशासकीय खर्च आणि 10% नफा हे 20% कंपन्यांना मिळतील आणि 30% रक्कम ही राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या साठी जे काही कामकाज असेल इन्फ्रास्ट्रक्चरचं काम त्याच्यासाठी तो निधी वापरला जाईल. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.